आज शिवेंद्रराजे भोसलेचे राष्ट्रवादीचे आमदार होते, त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. निश्चितच आता सातारा जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचं मोठं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. मात्र याच जिल्ह्यातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेसाठी उभे राहिलेले शिवसेनेचे नरेंद्र पाटील आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रवेशाकडे तुम्ही नेमकं कसं बघता? खरं म्हणजे सातारमध्ये निवडणुकीच्या अगोदर आम्ही एकत्रपणे मिसळ खाल्ली होती आणि त्या मिसळीचा आज ठसका काही लोकांना त्या ठिकाणी लागला. खरं नियोजन त्याच वेळेला होतं, परंतु आज तो मुहूर्त या ठिकाणी मिळालेला आहे. साताराचा विकास झाला पाहिजे. सातारामधील असणाऱ्या धरणांचं पाणी आमच्या सातारा जिल्ह्याच्या दुष्काळ भागाला मिळालं पाहिजे. जे आमचे पर्यटन स्थळ आहेत त्या पर्यटनस्थळालाही त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आमचे टोलनाके असे कित्येक विषय घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांनी फार प्रचंड मताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची संमती त्या ठिकाणी दिली होती. साधारण 4.5 लाख मतं मिळाली. याचा अर्थ सातारा जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणं हे निश्चित होतं. त्या परिवर्तनाचा आज एक छोटासा नमुना म्हणजे शिवेंद्रराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मग ह्यानंतर असंख्य असणारे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, काही ठिकाणी महानगरपालिका, नगर परिषद अशी सगळी मंडळी आज त्या ठिकाणी जिल्ह्यातली आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली येतील. काही मंडळी आमची शिवसेनेकडे त्या ठिकाणी प्रवेश करतील. पण एकंदर सातारा जिल्ह्याचं भगवमय वातावरण त्या ठिकाणी होण्याकरिता कोणी त्या ठिकाणी थांबू शकणार नाही. पण सर, जर आपण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बघितलं तर शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांचे बंधू म्हणजे उदयनराजे भोसले यांचं काम केलं असं त्यांनी कबूल सुद्धा केलं आहे. मात्र त्यावेळी तुमच्या विरोधात काम झालं, मग त्या कामाकडे तुम्ही आत्ता कशा पद्धतीने बघाल? तुम्ही एक पक्ष म्हणून, युती म्हणून तुम्ही शिवेंद्रराजांचं काम करणार का अगदी मनापासून? शिवेंद्र बाबा हे माझे मित्र आहेत आणि मी त्यांना वेळोवेळी भेटत होतो. ज्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला त्यांनी नक्कीच त्यांच्या असणाऱ्या खासदाराचा प्रचार त्यांनी त्या ठिकाणी केला. परंतु निकाल लागल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी ज्या पद्धतीनं त्यांना वागणूक दिली हे वागणूक निंदनीय होतं. आणि म्हणून कुठेतरी आपण प्रामाणिकपणे काम केल्यानंतर लोक आपल्याला विरोध करतात. आणि म्हणूनच त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाने काम करायची संमती दाखवली. आपल्यासोबत होते नरेंद्र पाटील, ज्यांनी त्या मिसळीचा ठसका हा आता बसलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे असं सांगितलं आणि शिवेंद्रराजे भोसले यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला.